महाराष्ट्र आणि कर्नाटक ही दोन्ही राज्य आपल्याला आईसारखी असून कर्नाटकात विठ्ठल अर्थात पांडुरंगाच्या भक्तीचा मोठा पगडा आहे. पद्मभूषण पुरस्काराचा आनंद साजरा करण्यासाठी पंढरपुरात आल्याचं पद्मभूषण पुरस्कार प्राप्त सुधा मूर्ती यांनी सांगितलं. मला आज पांडुरंगाची कृपेवर पद्मभूषण मिळालं आहे. त्याच्याबद्दल मी पांडुरंगाला बद्दल पाया पडायला आले होते. मी वारकरी संप्रदाय अत्यंत चांगला संप्रदाय हे मला वाटतं की सिम्पल लिव्हिंग अँड डुईंग युअर वर्क अँड हार्ड वर्किंग आणि कर्तव्यनिष्ठ असायचं आणि कुठलंही एक शोध न दाखवताना भगवान पांडुरंगाने मनामध्ये ठेवून भजन करत जीवन काढणं हे मला वाटतं अत्यंत सुलभ आनंददायक एक वृत्ती वाटतं मला. आणि मी पण तसंच मी राहायला प्रयत्न करते की यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं सुधा मूर्ती यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदाय संदर्भातल्या आपल्या भावनाही व्यक्त केल्या.